अवंती फॅशन या चॅनलवर माझ्या सर्व मैत्रिणींचे खूप खूप मनापासून स्वागत आहे ही काठापदराची साडी आपण घेतलेली आहे याचा ब्लाउज पीस जो आहे तर हा ब्ल्यू कलरमध्ये आहे एका बाजूने सिंपल काठ आहेत आणि दुसऱ्या बाजूने पहा असे हत्ती आणि मोर यांची सुंदर अशी सुरेख डिझाईन आहे तर यांची स्लीव जी आहे तर ती अगदी येल्बोपर्यंत म्हणजेच कोपरापर्यंत घेणार आहे म्हणजे मोठी स्लीव्ज आहे आणि साडीचा कलर डार्क पिंक कलर आहे आणि साडीमधला आतल्या साईडचा आपण इतका म्हणजे दहा इंचाचा भाग आपण असा कट करून घेतला आहे आपल्याला कॉन्ट्रास्टमध्ये पॅचवर्क करायचं आहे पॅचवर्कसाठी आपल्याला हा असा तुकडा काढून घ्यावा हो लागतो तर आता मी हा अस्तर घेतलेला आहे ब्ल्यू कलरचा तर हा अस्तर आपला हा एक मीटर आहे तर एक मीटर अस्तर आपल्याला ला का लागतो तर आज याच्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे आता याची याची लांबी म्हणजेच उंची ही साडे सोळा इंचाची आहे आणि याची रुंदी जी आहे तर ती रुंदी साधारणतः डबल चार पदरी कपड्यामध्ये एकोणावीस भरते तो एकोणावीस कशी भरते तर तेही तुम्हाला मी या स्क्रीनवर दाखवलेलं आहे थोडक्यात एकोणचाळीस इंचाचा एक, इंचा एक मीटर होतो म्हणजे शंभर सेंटीमीटरचाही एकच मीटर होतो हे आपण लक्षात घेणार आहोत आता हा अस्तरचा जो कपडा आहे तो पूर्णतः व्यवस्थित आपण टाकून घेतलेला आहे मी नेहमी जी पेपर कटिंग करते तर त्या पेपर कटिंगवरून मी तुम्हाला कपडा कटिंग कसे करायचे तेही दाखवत असते तर या पेपर कटिंगवर तुम्हाला मापं जे आहेत तर ती अस्तरवर आणि कपड्यावर ॲडजस्ट करता यावीत म्हणून आपण पेपर कटिंग वापरतो तर तुम्ही पहिले जर ती जुनी केलेली पेपर कटिंग असेल तर तुम्ही ती नक्कीच कपडा कटिंगसाठी वापरू शकता प्रत्येक वेळेस नवीन कटिंग करायची काही गरज नाही आहे आजही या व्हिडिओमधून मला तुम्हाला क्लिअर करायचं होतं की तुमची जुनी जर एखादी चांगली आलेली कटिंग असेल आणि ते ब्लाऊज तुम्हाला परफेक्ट बसत असेल तर तुम्ही ती पेपर कटिंग नेहमीसाठी वापरू शकता आता हे कपडा जो आहे तो बंद बाजू पहा माझ्या उजव्या साईडने मी टाकलेली आहे तर ज्यावेळेस तुम्ही येल्बोपर्यंत म्हणजे थ्री थ्री फोर्थ किंवा कोपऱ्यापर्यंत ज्यावेळेस बाही शिवता तर त्यावेळेस पहा आम्हाला कपडा कशाप्रकारे ॲडजस्ट करावा लागतो बऱ्याचदा कस्टमरची रिक्वायरमेंट असते की ऐंशी पॉईंटमध्येच बसवा एल्बोपर्यंत जे स्लीव्ज आहे तर ती बसवा म्हणून किंवा कोपऱ्यावर कोपऱ्यापर्यंत आम्हाला स्लीव शिवायचे आहे तर ती कपड्यामध्ये बसवा म्हणून तर नाही कारण का तर कपड्याची लांबी ही म्हणजे थोडक्यात उंची ही कपड्याची कमी झालेली आहे पहिले ती बावीस ते तेवीस इंचाची मिळत होती आता ती साडेसोळा इंचाची मिळते म्हणून आम्हाला कपडा तुम्हाला परिणामी एक मीटर आणायला सांगावा लागतो किंवा आम्हालाही एक मीटर सव्वा मीटर घ्यावा हो लागतो कारण डिझाईन जर करायची असली तर आम्हाला हा कपडा ॲडजस्ट होत नाही आता ही मापं याप्रमाणे माप हो हो मी टाकून पाहिली पहा मापं कुठेच ॲडजस्ट होत नाही आता कटोरी जो भाग तिरपा आपल्याला काढावा लागतो क्रॉसमध्ये काढावा लागतो तर तोही भाग आम्हाला परिणामी पहा कपड्याची ॲडजस्टमेंट करत तर तो खालच्या साईडला म्हणजे थोडक्यात आपण बंद घडीने बॅक साईड टाकतो त्याच्या साईडला कटोरीचा जो भाग आहे तर तो टाकतो आणि स्लीव्ज पहा पूर्ण अखंड ही स्लीव्ज आपली निघली पाहिजे तर त्या हिशोबाने आपण टाकतो तर आता बऱ्याचदा पहा आता पेपर कटिंग असल्यामुळे ती तुम्हाला कपड्यावर ॲडजस्ट करता येते ते जर तुम्ही डायरेक्टली कपड्यावर जर कटिंग करत असताल तर तुमचा कपडा तुम्हाला ॲडजस्ट करता येत नाही कपडा कमी असू द्या किंवा जास्त असू द्या तुम्हाला त्यामध्ये तुमचं ब्लाऊजचं जी साईज आहे किंवा ब्लाऊज आहे तर ते ॲडजस्ट करता येतं म्हणून मी तुम्हाला नेहमी पेपर कटिंग करा असं सांगते आणि पेपर कटिंगवरनंच मी मापं टाका आता हे पहा मी कटोरी आहे तर ते रेग्युलरली नेहमी ने, तुम्हाला जशी ज्या पद्धतीने सांगते की ती क्रॉसमध्ये ठेवायची आहे कपड्यावर आपल्याला ती ठेवताना फक्त कटोरी क्रॉसमध्ये ठेवायची बाकी सर्व मापं ज्या आहेत आपल्याला व्यवस्थित सरळच काढायचे आहेत फक्त कटोरी तिरपी ठेवायची बाकीचं कुठलंही माप आपल्याला तिरपं वगैरे कट करायचं नाही म्हणजे ब्लाऊज तुमचं अगदी परफेक्ट बसतं फक्त कटोरी तिरपी आता हे मापं पहा मी कशा प्रकारे ॲडजस्ट केलेले आहेत आणि आता हे ब्लाऊज कट करतानाही पहा थोडंफार प्लस मायनस होत असतं आमच्याकडनं तर तरीही आम्ही थोडंसं म्हणजे प्रत्येक साईजमध्ये थोडा थोडा कपडा कमी जास्त ठेवून आम्ही ॲडजस्ट करून घेतो आता नवीन शिकणारे जर असले तर त्यांना पाहता इतकाच कपडा शिल्लक राहिला एक मीटर मी ब्लाऊज पीस घेतलेला होता तुम्हाला मोजूनही दाखवला इतका ब्लाऊज शिल्लक राहिला आहे अस्तर सॉरी अस्तर शिल्लक राहिला आहे तर त्या अस्तरमध्ये मला डिझाईनही बनवायच्या आहेत आणि लागणाऱ्या पट्ट्याही काढायच्यात आता हा पा ब्लाऊज कट करून झाला आहे आणि परिणामी फक्त अगदी चार बोटाचाच कपडा शिल्लक राहिला यामध्ये मला बॅकनेकही काढायचा आहे आणि बॅकनेक काढून मला ज्या गळ्यासाठी वगैरे ज्या लागणाऱ्या पट्ट्या आहेत तर त्या पट्ट्या मला यामध्ये लागणार आहे तुमच्या लक्षात आलं असेल की बऱ्याचदा ज्यावेळेस तुम्ही येल्बोपर्यंत म्हणजे कोपरापर्यंत बाहेर शिवता तर त्यावेळेस तुम्हाला ब्लाऊज पीस हा एक मीटरचा किंवा सव्वा एक मीटरचा आणत जायचा म्हणजे तेव्हा तो पुरतो आता मी कपडा आपला अस्तर जो आहे अस्तरचा कपडा कट करून झालेला आहे तर मी कशा कशाप्रकारे कट करायची तेही दाखवते आणि त्याला जॉईंट का द्यावा लागतो बरेच जण म्हणतात आमच्या स्लीवजला जॉईंट का दिला तर हे उत्तर मी आज तुम्हाला यामध्ये देते हे पा जर तुमचा साडीमधला जर कपडा कमी असेल किंवा स्लीव्ज जर तुम्हाला काठाची जर बाहीला जर तुमच्या काठ हवी असतील तर आम्हाला ती ह्याच पद्धतीने कट करावं लागते त्याला जॉईंट देण्याशिवाय आमच्याकडं कुठलाही पर्याय नसतो जाए, जाए, तर तुम्हीही लक्षात घ्यायचे आपल्या बाहीला जॉई जॉईंट का येतो तर परिणाम बऱ्याचदा कपडा कमी असतो म्हणून आपल्याला हा जॉईंट द्यावा लागतो आता साईडची जी पट्टी आहे तर त्या पट्टीमध्ये आपण छानशी डिझाईनही बनवू शकतो म्हणून मी ती पट्टी साईडला केली आहे आणि कपडा फोल्ड करून पहा अगदी त्या काठाच्या बाजूनेच मी टाकून घेतलेला आहे आता ह्या ही डबल घडी आहे डबल घडीवर सर्वप्रथम आपण बॅक साईड काढणार आहोत पहिले बाही कट करून घेणार आहोत नंतरून बाईचा कपडा तुम्ही पाहिला याप्रमाणे आपण कट करून घेतला त्यानंतरून बंद बाजूने आपण बॅक साईड टाकलेली आहे साईडचा जो भाग आहे कटोरीचा तर तो याप्रमाणे ठेवला आणि साईड साडीच्याच कपड्यावर आपण ठेवताना अस्तरवरच अस्तरवर आणि साडीच्या कपड्यावर दोन्ही ठिकाणी आपण कटोरी जी आहे तर ती तिरपीस ठेवलेली होती आता क्रॉस पट्टीच म्हणजे योगपट्टी या पद्धतीने आपण ठेवलेली आहे तर हे पेपर कटिंग कशा पद्धतीने करायचं पेपर कटिंग केल्यानंतरून अस्तर कटिंग आणि अस्तर कटिंग केल्यानंतरून तुम्हाला कपडा कशाप्रकारे कट करायचा जॉईंट का येतो आणि जॉईंट का द्यावा लागतो हे मी नाही ठरू शकत कारण बऱ्याचदा कपडा जसा असतो तुमचा त्यानुसारच आपल्याला मला म्हणा किंवा तुम्हाला म्हणा ॲडजस्ट करावा लागतो आणि नवीन शिकणाऱ्यांना तर थोडंसं प्लसमध्येच थोडासा कपडा कट करावा लागतो यामध्ये कुठल्याही प्रकारे चुका होऊ द्यायच्या नाही तुम्ही जर नवीन शिकत असताना तर तुम्ही नेहमी पेपर कटिंग करा आणि पेपर कटिंग करून ज्यावेळेस तुम्ही कपडा कट करताल तर त्यावेळेस अशा प्रकारे तुम्हाला कपडा ॲडजस्ट करता येईल तुम्ही जर डायरेक्टली कपडा कट केला आणि जर तो परिणामी चुकला तर पूर्ण तुमचं ब्लाऊज हे बिघडू शकतं आणि जर एखादं आपल्याला पेपर कटिंग जर व्यवस्थित किंवा एखादं ब्लाऊज जर फिटिंगला चांगलं बसलं असेल आणि त्याची जर पेपर कटिंग तुमच्याकडे असेल तर त्यावरच तुम्ही रेग्युलरली तुम्ही तुमचे ब्लाऊज कट करून शिवू शकता अतिशय सोपी पद्धतीने मी तुम्हाला या गोष्टी समजून सांगितल्या तर लक्षात घ्यायचं आहे ज्यावेळेस तुमची बाहीची उंची पाच इंचापर्यंत असते तर त्यावेळेस तुम्ही ऐंशी पॉईंट जरी ब्लाऊज पीस घेतला तरीही चालतो पण ज्यावेळेस तुम्ही थ्री फोर्थ किंवा यल्बोपर्यंत म्हणजेच कोपरापर्यंत बाही शिवताय आणि गळ्याला तुम्हाला भरपूर अशी डिझाईन ज्यावेळेस करायची असती तर त्यावेळेस तुम्ही एक ते सव्वा मीटर किंवा दीड मीटरपर्यंत कपडा नक्की घ्या अस्तरचा कपडा घेताना हा थोडासा एक्स्ट्रा घ्या म्हणजे तेव्हा आपल्याला हा कपडा व्यवस्थितरित्या वापरता येईल कारण खूप सारे जॉईंट कॉन्ट्रास्ट कलर काही काही ठिकाणी नाही वापरू शकत तर प्लीज समजून घ्या की आम्ही तुम्हाला कपडा जास्त का सांगतो आता फक्त आपली क्रॉसपट्टी कट करायची राहिलेली आहे सर्व ब्लाऊज आपण व्यवस्थित कशाप्रकारे कट करायचं तेही तुम्हाला कटिंग ठेवून दाखवलं मी कट करून दाखवलं आणि आपल्याला जॉईंट का द्यावा लागतो तेही दाखवले हो आणि कपडा आपल्याला जास्त का घ्यावा लागतो तेही मी दाखवले हो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद